नमस्कार विद्यार्थ्यांनो, सहज शिक्षण या YouTube चॅनल वर मी आपल्या सर्वांचे स्वागत करते. आजच्या भागात मी घेत आहे इयत्ता 6वी. विषय आहे सामान्य विज्ञान, त्यामधील पाठ 13वा ध्वनी. हा पाठ यापूर्वीच्या व्हिडिओ मध्ये मी घेतलेला आहे, तर आजच्या भागात आपण याचा स्वाध्याय बघणार आहोत. स्वाध्यायामधील प्रश्न पहिला आहे, रिकाम्या जागा भरा. त्यातील प्रश्न अ, ध्वनीचे प्रसारण रिकाम्या जागा मधून होत नाही. तर उत्तर आहे, निर्वात पोकळी मधून ध्वनीचे प्रसारण होत नाही. प्रश्न आ, ध्वनी प्रदूषण ही एक रिकामी जागा आहे. उत्तर आहे, ध्वनी प्रदूषण ही एक सामाजिक समस्या आहे. प्रश्न ई, कानाला नकोशा वाटणाऱ्या आवाजाला रिकामी जागा असे म्हणतात. तर याचे उत्तर आहे, गोंगाट असे म्हणतात. प्रश्न ई, गोंगाटाचा रिकामी जागावर वाईट परिणाम होतो. तर याची आपण अनेक उत्तरे देऊ शकतो. मनावरती वाईट परिणाम होतो, स्वास्थ्यावरती किंवा बालकांच्या वरती वाईट परिणाम होतो. प्रश्न क्रमांक 2, काय करावे बरे. त्यातील प्रश्न अ, मोटार सायकलचा सायलेन्सर बिघडला असेल तर काय करावे बरे, हा प्रश्न आहे. याचे उत्तर आपण देऊयात, बिघडलेला सायलेन्सर लगेचच दुरुस्त करून घ्यावा, किंवा जर दुरुस्त होत नसेल तोपर्यंत मोटरसायकल चालवू नये, कारण त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती ध्वनी प्रदूषण होते. प्रश्न आ, परिसरातील कारखान्यांचा मोठ्याने आवाज येत असेल तर काय करावे बरे, हा प्रश्न आहे. त्यासाठी आपण उत्तर देऊयात, परिसरात जर कारखान्याचा मोठ्याने आवाज येत असेल तर त्या कारखानदाराला त्याबाबत कळवावे. तसेच काही समस्या असेल तर त्याचे उपाय करावा. जवळच्या पोलीस स्टेशनला देखील तक्रार करावी. प्रश्न क्रमांक 3, खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा. त्यामधील प्रश्न अ, कंपन म्हणजे काय, त्याचे उत्तर देऊया. एखाद्या गोष्टीचे जलद गतीने जेव्हा आंदोलन होते तेव्हा त्याला कंपन होणे असे म्हटले जाते. प्रश्न आ, ध्वनीचे प्रसारण स्थायूतून कसे होते हे व्यवहारातील उदाहरणे देऊन स्पष्ट करा. आता आपल्याला ध्वनीचे प्रसारण स्थायूमधून कशा प्रकारे होते याचे व्यवहारातील उदाहरण देऊन स्पष्ट करायचे आहे. उत्तर देत आहोत, ध्वनी लहरी याचे प्रसारण स्थायू माध्यमातून सर्वात वेगाने होते. स्थायू माध्यमातून आवाज किंवा ध्वनी अधिक स्पष्ट ऐकू येतो. त्याचे व्यवहारातील उदाहरण आहे, दरवाजावर जर टकटक केली असता तर पलीकडील व्यक्तीला त्याचा आवाज हा स्पष्ट ऐकू येतो. म्हणजे ध्वनीचे प्रसारण हे स्थायू माध्यमातून सर्वात वेगवान आणि स्पष्ट आवाज येतो. प्रश्न ई, ध्वनी प्रदूषण म्हणजेच काय. उत्तर आहे, ऐकण्यास त्रासदायक वाटणाऱ्या ऊंचा आवाजामुळे मानवाला शारीरिक तसेच मानसिक त्रास जाणवतो, त्यालाच ध्वनी प्रदूषण असे म्हटले जाते. प्रश्न ई आहे, ध्वनी प्रदूषण रोखण्यावर कोणती उपाययोजना कराल. त्यासाठी आपण 5 मुद्दे काढलेले आहेत. मुद्दा 1 आहे, घरातील टीव्ही रेडिओ स्पीकर यांच्या आवाजावर मर्यादा ठेवावी. रस्त्यावरून जाताना उगाचच गाड्यांचे हॉर्न वाजवू नये. वाहनांची योग्य ती देखभाल वेळोवेळी करून घ्यावी. अनावश्यक गोष्टी म्हणजेच फटाके, लाऊड स्पीकर इत्यादींच्या आवाजावरती किंवा इत्यादी गोष्टी वापरण्यावरती मर्यादा ठेवावी. कारखाने, विमानतळ, रेल्वे इत्यादी मानवी वस्तूंपासून दूर असावेत. आणि 5वा मुद्दा आहे, ध्वनी प्रदूषणाबद्दल मानवांच्या मध्ये मानवात जागरूकता निर्माण करावी. त्यानंतर प्रश्न 4, तक्ता पूर्ण करा. या ठिकाणी आपल्याला तक्ता दिलेला आहे. या तक्त्यामध्ये ध्वनीचे स्वरूप, त्यामध्ये बोलणे, कुजबुजणे, विमानांचा आवाज, गाड्यांचे हॉर्न, रेल्वे इंजिन, पानांची सळसळ, घोड्याचे किंकाळणे आणि घड्याची टकटक असे काही मुद्दे दिलेले आहेत. यामध्ये त्रासदायक असणारे तर त्रासदायक नसणारे याला आपल्याला टिक मार्क करायची आहे. बोलणे जर मोठ्या आवाजात असेल तर आपल्याला त्रासदायक वाटतं, जर लहान आवाजात असेल तर त्रासदायक वाटत नाही. कुजबुजणे हे त्रासदायक नसणारे आहे. विमानांचा आवाज त्रासदायक असणारे आहे. गाड्यांचे हॉर्न देखील त्रासदायक असणारे आहेत. रेल्वे इंजिन त्रासदायक आहे. पानांची सळसळ हे त्रासदायक नसणारे आहे. त्याचबरोबर घोड्यांचे किंकाळणे हे देखील त्रासदायक नसणारे आहे. घड्याळाची टिकटिक हे सुद्धा त्रासदायक नसणारे आहे. अशा प्रकारे आपण इथे जे हे मुद्दे दिलेले आहेत
याच्या अनुसार त्रासदायक असणारे आणि त्रासदायक नसणारे हा तक्ता आपण पूर्ण केलेला आहे. याच प्रश्नाबरोबर आपला हा पाठाचा स्वाध्याय संपलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा. सहशिक्षण या चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका. धन्यवाद.